माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की 5000 ची वाढीव क्षमता करत असताना इन्फ्रास्ट्रक्चरसाठी निधी देणं आवश्यक आहे. वयाच्या अटीची शिथिलता डिसेंबर 23 पर्यंत दिली. आज देखील आपण निर्णय घेतला तर डिसेंबर 23 आधी जर जाहिरात आपल्याला काढता आली तर या मागच्या लाखो मुलांना त्याचा फायदा होईल. परंतु एक ज्या पद्धतीने जीई आणि नीटच्या परीक्षा होतात, जॅमर लावून परीक्षा सेंटर्समध्ये होतात, तसा एक प्रयोग प्रायोगिक तत्वावर लगेच होऊ शकणार नाही. जॅमर लावणं आणि ती इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणं शक्य नाही, परंतु प्रायोगिक तत्वावर किमान करता येईल का हा प्रयत्न करावा. वायरलेसच्या अंडरच सायबरचा डिपार्टमेंट आपल्याला एक्सक्लुसिव्ह जर करता आला, सीसीटीव्हीचा कायदा आपल्याकडे नाही, आपण आता इमोशनल इंटेलिजन्स या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत, परंतु माझी विनंती आहे की 9 महिन्याऐवजी 3 महिने अजून या बाकीचा एक कोर्स आपल्याला देता येईल का या सगळ्या कॉन्स्टेबल्सने याचा विचार करा. सन्माननीय सतेश पाटील साहेबांनी अत्यंत महत्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आहेत. पहिल्यांदा तर ही गोष्ट खरी आहे की साधारण 1976 आकृतीबंधावर आपला पोलीस विभाग चालला होता. आपण आता प्रयत्न करून नवीन लोकसंख्येच्या अनुरूप आपला आकृतीबंध तयार केला, त्यामुळे लोकसंख्येमागे पोलीस स्टेशन दोन पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर असलं पाहिजे, एका पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या प्रकारचे किती युनिट्स असले पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठले कर्मचारी असले पाहिजेत, असं सगळं आता नव्याने आपण पूर्ण त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हा एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे, कारण गेले 20-25 वर्ष मी देखील या सभागृहामध्ये आहे आणि प्रत्येक होमच्या चर्चेमध्ये आपण ही चर्चा करायचो की बाबा नवीन आकृतीबंध केला पाहिजे. आता तो नवीन आकृतीबंध या ठिकाणी झालाय. कोविडमुळे आपल्याकडे पोलीस भरती होऊ शकली नव्हती आणि त्यामुळे एक मोठं डेफिसिट तयार झालं होतं आणि मग आपण ती पोलीस भरती केली आणि जवळपास 23,628 पदं ही आपण भरली, जो आजपर्यंतचा आपला रेकॉर्ड आहे. इतकी पदं आपण कधी भरलीच नाही. परंतु आपला प्रॉब्लेम असा झाला की साधारण आपल्या सगळ्या मिळून आपली जी काही क्षमता होती ती 8,400 लोकांना केवळ आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊ शकत होतो अशी क्षमता आपली होती. आणि म्हणूनच क्षमता वाढ करणं गरजेचं होतं, ती क्षमता वाढ केलेली आहे. आणि सतीश पाटील साहेबांनी या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की नुसती घोषणा करून चालणार नाही तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे. तसं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला घेतलेलं आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामुळे ही क्षमता वाढ आता याच्यापुढे चांगल्या प्रकारे आपण पुढच्याही काळामध्ये आपल्या कामी येईल. एक महत्वाचा मुद्दा आपण मांडला की जी काही वयोमर्यादेची वाढ ही आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे, तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया. आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या, इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे, याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात आता वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका. पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला म्हणजे भलेही मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो ऍडव्हर्टिजमेंट आधी काढा, परीक्षा थोडी उशिरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर, असं काही शक्य आहे का? म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही, पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजींशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो निर्णय आपण घेऊ. आपण एक चांगली गोष्ट अजून सांगितली की परीक्षा आपल्या फुलप्रूफ झाल्या पाहिजेत. खरं म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्रामध्ये आपला प्रयत्न असतो, आपण अतिशय चांगल्या एजन्सीज महाराष्ट्रामध्ये रिक्रूट केलेल्या आहेत, पण आता माहिती तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे की लोक नवनवीन गॅजेट्सच्या माध्यमातून म्हणजे आता आधी नाही तर हॉलमध्ये बसून कसे प्रश्न बाहेर पाठवता येतील, त्याचा फार फायदा होतो असं नाहीये, पण तरी देखील जे परीक्षार्थी आहेत त्यांचा मॉरलवर त्याचा एक परिणाम होतो. त्यामुळे आपण असं सांगितलं असं काही जॅमर वगैरे लावणं असं प्रायोगिक तत्वावर करता येईल का हे निश्चितपणे त्या ठिकाणी ते देखील पाहिलं जाईल. सायबरच्या संदर्भात आपण आता महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा सायबर प्लॅटफॉर्म तयार करतो, नुकतंच आपलं त्याचं टेंडर निघालेलं आहे आणि याच्यामध्ये हा प्लॅटफॉर्म देशातला सगळ्यात डायनामिक प्लॅटफॉर्म असणार आहे की ज्याच्यामध्ये या प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इन्क्लुडिंग बँक्स, सगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, सगळ्या सोशल मीडिया साईट्स अशा सगळ्यांना एकत्रित आणतो आणि यांचं सगळ्यांचं ऑनबोर्डिंग करून याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आत्ता सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत त्याचं इंटिग्रेशन करतो आणि एक अतिशय फास्ट रिस्पॉन्स टाईम आपण तयार करतो. कारण आपल्याला माहिती आहे की
यातला सगळ्यात महत्त्वाचा रिस्पॉन्स टाइम आहे. एखाद्याचा क्रेडिट कार्ड फ्रॉड झाला आणि 3 तासात तो आपण जर डिटेक्ट करून ते पैसे अडवू शकलो तर ठीक आहे, नाही तर अलीकडच्या काळामध्ये ते देशाच्या बँकेतनं विदेशाच्या बँकेत जाऊन अशा बँकेपर्यंत ट्रान्सफर होत जातात की ज्या देशामध्ये आपली ट्रिटी नाही, म्हणजे जिथनं आपण तो पैसा परत आणू शकत नाही. आणि म्हणून आपण हा जो प्लॅटफॉर्म आता तयार करतोय हा अतिशय डायनामिक अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे. मुळात ज्यावेळेस माननीय देशाच्या गृहमंत्र्यांनी आपले गृह सचिव आणि गृहमंत्री यांची परिषद घेतली होती तेव्हाच आपल्याला त्यांनी असं सांगितलं होतं की त्या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन आपण करावं, आणि ते प्रेझेंटेशन आपण तिथे केल्यानंतर त्यांनी आता इतर राज्यांनाही सांगितलंय की अशा प्रकारचा एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म हा तुम्ही तयार करा. आज आपल्याला अनेक वेळा आता जसं सोशल मीडिया साईट्सवर अनेक वेळा प्रॉब्लेम येतो की कोणीतरी एखाद्याची धार्मिक भावना भडकवणारा एखादा पोस्ट टाकून देतं आणि मग आपल्याला सर्टकडे जावं लागतं. सर्ट नंतर मग ते समजा ती यूएस मधल्या सर्व्हरमध्ये असेल तर ते तिथे कळवतात, मग तिथे शनिवार रविवार असला तर शनिवार रविवारी ते लोक काम करत नाही, इकडे दंगली होऊन सगळं मोकळं होऊन जातं ती पोस्ट उडतपर्यंत. तर या सगळ्या रिस्पॉन्स आता आपणच देऊ शकू अशा प्रकारची व्यवस्था आपण सायबरची तयार करतोय. आणि ही तयार करताना 2 प्रकार याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की तंत्रज्ञान हे रोज बदलतं आणि आपल्याकडे सरकारमध्ये दुर्दैवाने एकदा एखाद्या व्यक्तीला आपण भरती केलं की तो काही रोज अपग्रेडेशन करायला तयार नसतो आणि त्याला परीक्षा दे म्हटलं किंवा तू प्रशिक्षण घे म्हटलं की मग अनेक वेळा युनियन्स सांगतात की बाबा आता आम्ही या वयात प्रशिक्षण घ्यायचं का. पण सायबरचं एकूण जे काही वर्ल्ड आहे याच्यामध्ये टेक्नॉलॉजी रोज बदलते आहे, पेटंट रोज बदलत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे इंटरव्हेन्शन्स रोज बदलत आहेत. आणि म्हणून एक ड्युएल मॉडेलवर आपण तयार केलंय. यातला काही काम हे आउटसोर्सिंगने होईल आणि काही काम हे आपल्या लोकांना आपण जवळपास 1000 लोकांना प्रशिक्षित करून आणि त्यांचा एक फोर्स आपण तयार करू, एलिट फोर्स सारखा एक फोर्स तयार करू. कारण फॉर्च्युनेटली आता आपल्याकडे म्हणजे ज्याला अलीकडच्या काळामध्ये जेनझी म्हणतात किंवा मिलेनियम जनरेशन म्हणतात, आता आपल्याकडे जी भरती होतीये ती या वयोगटातली भरती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आता व्हायला लागली आहे. त्यामुळे त्यांना म्हणजे अगदी शिपाई स्तरावरही जे आहेत ते शिकलेले देखील आहेत, ते थोडं टेक्नॉलॉजी हँडल करणारे आहेत, मोबाईल किंवा सोशल मीडिया हँडल करणारे आहेत. तर अशा लोकांना निवडून 1000 लोकांना प्रशिक्षित करायचं आणि त्याचा एक फोर्स आपला उभा करायचा, जेणेकरून हे जे सायबर गुन्ह्यांच्या संदर्भातलं जे वाढतं प्रमाण आहे तर त्याही संदर्भात आपण अतिशय ठोस पावलं उचलण्याचं ठरवलंय. आणि एक आपण त्याच्यात अशी सूचना केली की याला तुम्ही वायरलेसच्या अंडर आणावं, त्याचा जरूर विचार करू. पण आता काय होतंय की विशेषतः वेगवेगळे जे युनिट्स आहेत त्या युनिट्समध्ये क्राईम युनिटच्या अंतर्गत आपण हे ठेवलेलं आहे, कारण याचा संबंध अनेक वेळा जो काही क्राईम असतो त्या क्राईमचा एक भाग सायबर क्राईम असतो आणि म्हणून त्याच्यामध्ये मग एक डिस्कनेक्ट येऊ नये असा विचार करून आपण त्याला क्राईमच्या अंडर ठेवलेला आहे. तथापि आपण जे सांगितलं त्याचाही विचार आपण निश्चितपणे करू. आणि सीसीटीव्हीच्या संदर्भात आपण जे सांगितलंय ती चांगली सूचना आहे, त्यामुळे या संदर्भात भले कायदा नाही पण काही नॉर्म्स या तयार करता येतील का, विभागाला सांगण्यात येईल की आज तसं अपेक्षित हेच आहे की लॉ एन्फोर्समेंट एजन्सीनी मागितल्यानंतरच सीसीटीव्हीचं फुटेज दिलं पाहिजे, परंतु ते कोणी कोणाचं घेऊन जातं आणि काही करतं त्यामुळे या संदर्भातले काही नॉर्म्स तयार करता येतील का, या संदर्भातली सूचना गृह विभागाला दिली. हे सगळं तंत्रज्ञान जाणणार असा तो फोर्स तयार झाला पाहिजे, नाहीतर परत एकदा यासाठीची काय व्यवस्था आपण त्याचा विचार केला आहे का. पहिला प्रश्न माननीय भाई जगतापांनी जो विचारला आहे तर मी पुन्हा स्पष्टपणे सांगतो की पोलीसमध्ये कंत्राटी भरती नाही, केवळ आपल्याकडे जी काही 23,000 आता आपण लोकांना प्रशिक्षित केलं, कारण 2 वर्षामध्ये आपण 2 वर्ष आपली भरतीच झाली नव्हती, 23,000 लोकांना आपण भरती केलं, त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था नव्हती म्हणून आपण प्रशिक्षणाची व्यवस्था वाढवली. त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपलं जे महाराष्ट्र पोलीस सुरक्षा महामंडळ आहे तिथले कर्मचारी हे आपण आपल्या पोलिसांमध्ये त्या ठिकाणी घेतो आहोत. आता ही बातमी का आली तेही आपल्याला सांगतो की आपण जेव्हा त्यांना पोलीसमध्ये घेतो तर त्यांचा पगार कुठनं देणार, तर त्यांच्या पगाराचा GR काढावा लागतो, म्हणजे वित्त विभाग त्याला मान्यता देते. तसं आपण GR काढला, तो GR काढल्याबरोबर कोणीतरी बातमी छापली की बघा कंत्राटी पोलीस भरती होते, ही कुठली कंत्राटी पोलीस भरती नाहीये, तर महाराष्ट्र पोलिसांचं जे सुरक्षा महामंडळ आहे
त्याचे लोक एक वर्षाकरता 11 महिन्याकरताच आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत, त्यामुळे कुठेही कंत्राटी भरती त्याच्यामध्ये होणार नाही. दुसरा जो प्रश्न आपण म्हणला तो खरंच आहे, म्हणूनच मी मगाशी सतीश पाटील साहेबांची प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की आता एक आपल्याला फायदा काय होतोय, आता आपण ज्या लोकांना ज्यांची भरती आपण केली आता समजा यावर्षी केली 2022-23 मध्ये, तर हे जे काही तरुण आहेत हे एकतर मिलेनियन जनरेशनचे किंवा जेंझीचे लोक आहेत, म्हणजे हे 2000 साली जन्माला आलेले, 98 साली जन्माला आलेले, 2002 साली जन्माला आलेले, त्याच्यामुळे हे तंत्रज्ञानासोबत जन्माला आले. म्हणजे आपल्याला जे मोबाईल वापरणं शिकावं लागलं ते शिकत शिकतच हे मोठे झालेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा फायदा घेऊन असे जे आपले आता पोलीस कर्मी आहेत यातल्या 1000 लोकांना पुढच्या काळामध्ये आपण पूर्णपणे प्रशिक्षित करणार आहोत. आणि मग त्यांचा म्हणजे ही जी काही सायबर फोर्स म्हणून आपल्याला उपयोग करायचा आहे असा प्रशिक्षित फोर्सचा उपयोग हा आपण करू. आणि काही पदं अशी असतील की ज्याच्यामध्ये अनालिस्टचं पद आहे समजा, तर ते आउटसोर्स असेल, कारण त्याच्यावर आपल्याला सातत्याने बदलणारी टेक्नॉलॉजी ही त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि त्याच्यावर परमनंट लोक देखील येत नाही. तर अशा प्रकारचं मॉडेल आपण तयार केलं आहे, त्यामुळे प्रशिक्षित लोकांचाच कोर्स आपण तयार करू. महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट होणं गरजेचं आहे राज्याच्या हिताच्या दृष्टीनं. माझी एकच सूचना आहे त्यातलं, वेंडर सेंट्रिक होणं एवढं आपण स्वतः लक्ष घालावं. अतिशय योग्य आपण भूमिका मांडली आणि म्हणूनच आता आपण तयार केल्यानंतर आता जगातल्या म्हणजे आता जो जगातल्या आता प्रीबिल्ड झाले तिथे जगातल्या बेस्ट 18 कंपन्या म्हणजे मग महिंद्रा टेक महिंद्रा असेल, टाटा असेल, L&T असेल, या सगळ्या जगातल्या बेस्ट कंपन्या आलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या सूचना दिल्या त्याही सूचना आपण आता याच्यामध्ये काय आहे की जेव्हा आपण इंटिग्रेशन करतो काही पेटेंटेड प्रॉडक्ट्स आहेत तर ते त्यांनाही माहिती आहे, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ते जे पेटेंटेड प्रॉडक्ट आहेत ते तुम्हाला म्हणजे कोणीही त्याचा जो कोणी तयार करेल प्लॅटफॉर्म त्याला त्यांच्याचकडनं घ्यावे लागतील, पण बाकी सगळे ओपन सोर्स आहेत, कुठेही आपण वेंडर ड्रिव्हन अशा प्रकारचं काम त्याच्यामध्ये केलेलं नाही आणि म्हणूनच एवढा मोठा त्याला प्रतिसाद जो आहे तो मिळालेला आहे.